आता कुलभूषण पुतळा कधी पूर्ण होणार? 3 महिन्यात. पण त्यावेळेला व्यवस्थित दिवस पार वेळ संध्याकाळची ठरवून त्याचं अनावरण करायचं आणि अनावरणाला बोलवणार. अनावरण करायला मी येणार म्हणजे येणार, हा माझा शब्द आहे. गेल्या एप्रिल महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक ज्या ठिकाणी बनत आहे त्या ठिकाणी भूमिपूजन आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते व त्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाप्रसंगी उद्धव साहेब ठाकरेंनी समस्त जळगावकर नागरिक सह आम्हा सर्व शिवसैनिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक जेव्हा पूर्ण असेल त्यावेळेस मी याचं अनावरण करायला येईल असा शब्द दिला होता व त्या शब्दाची आज ते या ठिकाणी वचनपूर्ती करत आहेत. कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे त्या दिवशी? या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 10 वाजता एअरपोर्टला साहेबांचं आगमन होणार आहे. एअरपोर्टवरून 11 वाजता प्रशासकीय इमारत महानगरपालिकेमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक पिंपराळा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं अनावरण होणार आहे. तदनंतर 12 वाजता मांद्रास पार्कचं ग्राउंड पिंपराळा या ठिकाणी साहेबांच्या भव्य सभेचं आयोजन केलेलं आहे. सभेला जवळपास 1 लाख लोक जिल्ह्याभरात येण्याची शक्यता आहे. साहेबांचे विचार ऐकण्यासाठी सर्व शिवप्रेमी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आम्ही जाहीर आव्हानच जिल्ह्याभरात सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत करत आहोत. गेल्या 3-4 दिवसापासून पावसाची रीग ही चाललेली आहे, त्याचा अंदाज घेऊनच या ठिकाणी 1 लाख लोक साहेबांचे विचार ऐकायला येणार आहे. हा अंदाज घेऊनच या ठिकाणी वॉटरप्रूफ टेंटचे व या ठिकाणी खुर्च्यांची तसेच येणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही त्या पद्धतीने आमच्या सर्व आयोजकांकडून करण्यात आलेली आहे. गेल्या वेळेस भूमिपूजनाला माननीय उद्धवसाहेब जळगावला आले होते आणि त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता की मी याच्यासाठी येईल उद्घाटनाला आणि त्याप्रमाणे ते 10 तारखेला उद्घाटनासाठी येणार आहे. यासाठी जे काही प्रयत्न करायला पाहिजे शिवसैनिकांनी ते प्रयत्न करतात. मला वाटतं जिल्हाभरातून सगळे शिवसैनिक इथे येतील. 1 लाखभराच्या जवळपास सगळे लोक येतील. सगळी व्यवस्था गेल्या 15 दिवसापासून मंडप असेल, खुर्च्या असतील, या सगळ्याची वॉटरप्रूफ तयारी माननीय उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कोरोना काळात जे उद्धव साहेबांनी काम केलेलं आहे आणि जे बोलले ते केलं, त्यामुळे त्यांनी थापा मारल्या नाही, कुठे सोंगाडेपणा केला नाही, कोणात भांडणं लावले नाहीत, त्यामुळे लोकांमध्ये त्यांची एक चांगली प्रतिमा आहे. तेव्हाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या देशात जे नाव झालेलं आहे त्याची एक वेगळी छाप पडलेली आहे. त्यामुळे घराघरात मुख्यमंत्री तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री महोदय उद्धव साहेब पोहोचलेत. त्यामुळे आम्हाला आशा आहे की जळगावचे लोक हे निश्चित उद्धव साहेबांच्या सभेला येतील. त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या कधीही न विसरता येण्यासारख्या, त्यामुळे सभेला उदंड प्रतिसाद भेटेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. असं आहे की आगामी काळात लोकसभा असतील, विधानसभा असतील, या निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता आहे. कारण बीजेपी हा पक्ष घाबरलेला आहे, त्यांच्यात कुठेही जोश नाही की आपण निवडून येऊ. कारण त्यांनी जे कर्मकांड केलेले आहे ती त्यांच्या अंगाशी येत आहेत, त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असल्यामुळे विधानसभा आणि लोकसभा कधी लागू शकतात आणि महाविकास आघाडी राहिली तरी ठीक आहे आणि नसली तरी दोघं लोकसभा आणि 11 विधानसभा जळगाव जिल्ह्यातल्या निवडणुका लढण्याच्या दृष्टीने त्यांनी आम्हाला आदेश दिलेले आणि त्या आदेशाचं काम आम्ही खालती करत आहोत. त्याच्यासाठी त्यांनी होऊ द्या चर्चा, मग ती कट्ट्यावर असेल, सलूनच्या दुकानावर असेल, एखाद्या चौकात असेल, चावडीवर असेल, अशी केली पाहिजे असे त्यांनी आम्हाला आदेश दिलेले आणि जे पक्ष प्रमुखांनी काम केलेलं आहे, आमच्या पक्षाने जे काम केले आहे, जसं अँब्युलन्स असतील, रक्तदान असतील, शाळेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, असे अनेक समस्या किंवा कोरोनासारख्या महामारीत शिवसैनिकांनी केलेलं काम, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम, ही जे वाखडण्यासारखे कामं आहेत ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी होऊ द्या चर्चा असा कार्यक्रम राबवायला सांगितलेला आहे आणि ते त्यांच्या भाषणातून त्यांच्या विचारांनी ते लोकांसमोर मांडणार आहेत. त्यामुळे ही 11 विधानसभेची तयारी आम्ही करणार आहोत आणि त्याच्यासाठी ते तयारी आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी आमचे पक्षप्रमुख इथे येणार आहेत.